नंदुरबार जिल्हा ताईक्वांदो असोसिएशनतर्फे नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 1 मध्ये जिल्हास्तरीय सीनियर ताईक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। स्पर्धेत 50 खेळाडूंनी सहभाग नोंदवला। उत्तम कामगिरी केलेल्या स्पर्धकांना पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वरिष्ठ ताईक्वांदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे। यावेळी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक पी आर पाटील, पोलीस निरीक्षक किरण खेडकर, असोसिएशनचे अध्यक्ष अमित जैन उपस्थित होते। जिल्हा प्रशिक्षक जावेद बागवान NIS प्रशिक्षक असून त्यांच्याकडून खेळाडूंना मार्गदर्शन मिळत आहे। या स्पर्धेत सुमारे 50 खेळाडूंनी सहभाग घेतला। यात शेतीच अभंगे, उवेज मिया, सय्यद शाहीद, सय्यद यामीन, सय्यद जुनेद, काजी सुफियान, साहिल शेख, केशव पावरा यांची राज्यस्तरावर निवड झाली। निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संघ दिनांक 3 ते 5 डिसेंबर दरम्यान पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वरिष्ठ ताईक्वांदो स्पर्धेत भाग घेणार आहेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साबिर शेख यांनी केले तर आभार प्रशिक्षक जावेद बागवान यांनी मानले। अनिल भाई बता रहे थे कि हमारे बच्चे बहुत अच्छे खेलते हैं, बहुत अच्छा काम करते हैं, बहुत अच्छा प्रैक्टिस करते हैं, बहुत अच्छा परफॉर्मेंस देते हैं, लेकिन जब बाहर जाते हैं तो कभी थोड़े से मार्क्स से हार जाते हैं। तो मुझे लगा कि अगर इसके बाद अगर कोई आता है या फिर इसके बाद कुछ जो भी कुछ प्रॉब्लम आता है तो हम उसके ऊपर किस कारण से हम हारे हैं, कौन से आ रहे हैं, कहाँ हम कम पढ़ रहे हैं, इसका स्पेशल कुछ स्टडी करेंगे। क्योंकि लास्ट तक जाने के बाद हारने का थोड़ा सा नाराजगी का कारण बनना ये ठीक नहीं है। तो मैं एसोसिएशन को गुजारिश करूँगा कि इसके आगे जब हमारे बच्चे जाएंगे इंशाल्लाह वहाँ जाके ना हारे, जीत के वापस आए, लेकिन अगर कुछ ऐसा होता है तो हम बिल्कुल इसका स्टडी करेंगे कहाँ हम पर कम पढ़ रहे हैं। क्योंकि खेल का तो ऐसा है कि हरेक आदमी हरेक प्लेयर प्रैक्टिस करता है और 100% जो प्रैक्टिस करेगा उसको कामयाबी मिलेगी। नंदुरबार जिला ताइक्वांडो असोसिएशन आज जो जिला स्तरीय ताइक्वांडो स्पर्धा घेने आता है, या स्पर्धेमधून आम्ही टीम निवडलेली आहे सीनियर ची 3-4-5 डिसेंबरला मुंबई पालघर येथे राज्यस्तरीय ताइक्वांडो स्पर्धा होणार आहे। तेथे नंदुरबारचे खेळाडू त्याच्यात सहभाग घेणार आहे। जे स्पर्धेमध्ये आज गोल्ड मेडल जिंकलेले खेळाडू आहे ते खेळाडू तिथे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खेळणार आहे आणि 3-4-5 डिसेंबरला पालघरला ही स्पर्धा होणार आहे। आमच्या आजच्या स्पर्धेला उद्घाटक म्हणून पोलीस नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील साहेब होते, त्यांनी स्पर्धेचे उद्घाटन केलं, त्यांनी आमचे ताईक्वांडोचे प्रात्यक्षिक पण पाहिले, साहेबांनी आमचे फार कौतुक केले मुलांचे फाईटचे आणि आम्हाला शुभेच्छा दिले की आमची टीम राज्यस्तरावर चांगला यश मिळेल, त्यांनी आम्हाला शुभेच्छा पण दिले आणि हे स्पर्धा इथे आज झाले असं मी करता हूँ ताकि वो बेहतर से बेहतर प्रदर्शन कर सके अपनी क्षमता के अनुसार प्रदर्शन। थैंक यू।